राळेगाव येथून 3 किलोमीटर अंतरावर रावेरी येथे भारतातील एकमेव सीतामातेचे मंदिर आहे. याच गावात जागृत हनुमानाचे मंदिर आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेले हे गाव भव्य पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकते. मात्र पर्यटन राज्यमंत्री जिल्ह्याचे असताना माजी शिक्षण मंत्री हे पद राळेगाव तालुक्याला मिळालेले असताना पाहिजे त्या प्रमाणात रावेरीचा पर्यटन केंद्र म्हणून विकास झालेला नाही. 2001 शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अखिल भारतीय शेतकरी महिला मेळावा रावेरी येथे घेण्यात आला. त्यावेळी भारतातील पहिले स्त्री आधार केंद्र इथे स्थापन करण्याच्या वल्गना झाल्या. विधवा परितक्त्या पतीने सोडून दिलेल्या स्त्रियांना या आधार केंद्रात स्थान देऊन त्यांना आत्मनिर्भर हे येणार होते. मात्र ते झाले नाही. विदर्भातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र म्हणून रावेरी विकसित होऊ शकते. तो रामायणकालीन वारसा या गावाला लाभला आहे. यातून रोजगाराची निर्मितीही होऊ शकते. मात्र या दृष्टीने भरीव प्रयत्न झालेच नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर 5 कोटीचा निधी मंजूर केला खरा, पण तो अपुरा वाटतो. जागृत हनुमान देवस्थान देखील इथे आहे. लवकुशाचा जन्म याच दंडकारण्य परिसरात झाल्याची आख्यायिका पुराणात आहे. प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचा नारळ रावेरी इथूनच फुटतो. पक्षनेता कोणताही असो, पण जागतिक वारसा लाभलेल्या या गावाचा पर्यटन केंद्र म्हणून विकास व्हावा ही दृष्टी दिसत नाही. महावॉईससाठी अक्षय काळे, राळेगाव. सीतेनं ह्या पूर्वी तिच्या रामायण काळात केलेलं जे काही ह्या अडचणी भोगल्या, त्रास भोगला, त्या सगळ्या त्रासाला आजच्या पिढीला माहिती मिळेल आणि तिला जे राजाची पत्नी असूनही जे काही भोगावं लागलं तर ते त्रास आजच्या स्त्रीच्या वाट्याला येऊ नये म्हणून रावेरी येथे अनेक गोष्टी करण्याचा परिसर गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे चांगला भी झाला. परंतु एक पर्यटन स्थळ म्हणून ज्या ठिकाणी ज्या काही मूलभूत सुविधा व्हायला पाहिजे त्या मूलभूत सुविधा आजपर्यंत झाल्या नाहीत. आणि आता आमदार येथील आमदार डॉक्टर अशोक विखे साहेब यांनी 4,73,00,000 रुपये रावेरीच्या पर्यटन केंद्रासाठी मंजूर केले आहे. त्यामुळे अनेक गोष्टी ह्या ठिकाणी होतील असा आम्हाला विश्वास आहे. परंतु आमचंही म्हणणं आहे की ह्या ठिकाणी पर्यटनाच्या सोयी करण्यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी चांगले पर्यटन केंद्र झालेलं आहे त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी ज्या ज्या काही सुविधा निर्माण केल्या शासनाद्वारे, एनजीओद्वारे, स्वयंसेवी संस्थाद्वारे अशा मूलभूत सुविधा त्या ठिकाणी जर उपलब्ध झाल्या तर खऱ्या अर्थानं त्या रावेरीच्या पर्यटन